नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे युवराश्रम येथे विवेकानंद नगर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा. माझ्यासोबत आज माझा मित्र उमेश, ज्याच्याकडे मी रात्री मुक्कामी होतो. चला तर मी दाखवतो तुम्हाला युवराश्रम जेथे माझे शिक्षण झाले. या ठिकाणी मित्रांनो मी आलो विवेकानंद नगर आश्रमला. या ठिकाणी आपल्याला संत सुखदास महाराजांचं आश्रम आहे, निवासस्थान आहे. या ठिकाणी एका ठिकाणी स्वामी विवेकानंदाची मूर्ती आपल्याला दिसत आहे. आश्रमाचा हा परिसर आहे, कार्यालय. या ठिकाणी आपल्याला परमपूज्य सुखदास महाराज समाधी सोहळा 8-9-10 एप्रिल 2022 का झालेला दिसतो. हे स्टेज आहे कार्यक्रमाचं. या समोर आपल्याला परंच पूज्य सुखदास महाराज संजीवनी समाधीस्थ. या ठिकाणी कॅन्टीन आहे. समोर दिसतं ते विवेकानंद आश्रमाचे कार्यालय आणि लेफ्ट साईडला त्या ठिकाणी मेस होती, भोजनालय. खूप सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. सुखदास महाराज श्री सं समाधीस्थ या साईडला आहे मित्रांनो. या ठिकाणी त्या संजीवनी स्थळाचे काम सुरू आहे. स्वामी विवेकानंद, तथागत गौतम बुद्ध या ठिकाणी आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज यांची या ठिकाणी मूर्ती दिसते. ज्या ठिकाणी सुखदास महाराज आपल्याला समाधी स्थळाचे काम चालू असताना दिसत आहे मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो हे आहे गेट. या ठिकाणी मित्रांनो आहे विवेकानंद उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विवेकानंद क्रॉप सायन्स, त्यांची ही बिल्डिंग. आणि समोरच दिसते मित्रांनो आपल्याला हे आहे विवेकानंद ज्ञानपीठ वसतिगृह. समोर दिसतंय पूर्ण आपल्याला हे जे आहे वसतिगृह आहे. प्रशस्त अशी इमारत झाली आहे मित्रांनो हे वसतिगृहाची. आणि याच वसतिगृहात माझे शिक्षण झालेले आहे मित्रांनो. हे माझे विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, ज्या ठिकाणी माझे ज्युनियर कॉलेजचे शिक्षण झाले. माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट नसलेले कॉलेज जे विवेकानंद ज्युनियर कॉलेज युवराश्रम, याच ठिकाणी मी 11वी 12वीचे शिक्षण घेतले व याच ठिकाणी हॉस्टेलला 2 वर्षे मी काढले. हॉस्टेलला काढल्यामुळे बरेच माझ्या आयुष्यात बदल झाला. या ठिकाणचा बराच मोठा परिसर आहे मित्रांनो आणि खूप या परिसराचा वाढ होताना दिसते. या ठिकाणी आपल्याला विवेकानंद सायन्स कॉलेज ही प्रशस्त बिल्डिंग दिसते समोर. चला तर मित्रांनो मी दाखवतो ज्या ठिकाणी मी व्यस्तगात राहत होते त्या खोल्या, देवाच्या खोल्या. या रूममध्ये आम्ही राहिलेलो आहे बरेच मित्र. माझे 2008-9 बॅच हे आमच्यासाठी वसतिगृह होते. तेव्हा जनरल वसतिगृह होते आणि VIP वसतिगृह असे 2 वसतिगृह होते. मित्रांनो शिक्षक असतं विवेकानंद विद्या मंदिराचा, जे प्राचार्य कॉलेज आहे इथे होते. आणि 75% पुढे जे विद्यार्थ्यांचे मार्क्स पडायचे तेव्हा इथं नाव लिहिलं जायचं, जे की
बॅड लक असा की माझे 75% वरती मार होते, पण तेव्हापासून ते नाव लिहिण्याची पद्धत बंद झाली. असे माझे ज्युनियर कॉलेज आहे. त्या ठिकाणी बोर्डवर नाव लिहिण्याची पद्धत होती मित्रांनो, ज्या जुन्याकडे 75% वरती ज्या मुलांचे पर्सेंटेज पडले जायचे तेव्हा त्यांचे नाव लिहिण्यात येत होते. या ठिकाणी एक विवेकानंद कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. हे बिल्डिंग आहे ॲग्रिकल्चर कॉलेजची. खूप सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. विवेकानंद ज्युनियर कॉलेज, विवेकानंद विद्या मंदिर आणि विवेकानंद ज्युनियर कॉलेज, ज्या ठिकाणी गोपाल सावळे यांचं शिक्षण झालेलं आहे. असे ते आडवी करूच ना, उभीच करते यूट्यूबला आडवी. आडवीच पाहिजे का? आता नवीन झालं विवेकानंद सायन्स कॉलेज, विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, विवेकानंद आश्रम यांचंच. आणि इथे विवेकानंद ॲग्रिकल्चर कॉलेज आणि विवेकानंद ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट असे दोन कृषी महाविद्यालय. त्या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे. आणि ही नवीन मैत्री 2008-09 ची, आणि सायन्सला आणि मी आर्टला, तरी 2008-09 पासून आमची मैत्री चालू आहे. आणि ही जी नवीन बिल्डिंग दिसून राहिली ही नर्सिंग कॉलेजची आहे. हे ज्युनियर कॉलेजची बिल्डिंग. आश्रमला या ठिकाणी आल्यावर आपण स्वादिष्ट कचोरी, मिनी कचोरी आणि पलीकडचं काय रे उमेश, समोसा, मिनी समोसा, स्वादिष्ट आणि उत्तम प्रकारचा नाश्ता या ठिकाणी मिळू शकतो मित्रांना. या ठिकाणी आपण गर्दी बघू शकता जमा झालेली. नक्की एकदा अवश्य भेट द्या. विवेकानंद ज्ञानपीठ व कनिष्ठ महाविद्यालय इंग्रजी माध्यमाचं, या ठिकाणी आपल्याला विवेकानंद आश्रमाची प्रशस्त बिल्डिंग दिसते. विवेकानंद ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल, या ठिकाणी प्रशस्त बिल्डिंग. हे आमच्या वेळेस नव्हते मित्रांनो, हे आता आहे. जसं जसं विवेकानंद आश्रमाचं प्रस्थ वाढत आहे तसतसं एक नवीन नवीन कोर्स व नवीन नवीन कॉलेजला मान्यता भेटत आहे. या ठिकाणी खूप छान असा परिसर आहे इथला. शिवालयाला असे शिवाला गार्डन तयार केलेलं आहे. खूप सुंदर असा नजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. शिवालय मंदिर आहे समोर, बालाजी मंदिर. आपण अगोदर ओलांडेश्वरला इथे शिवाय शिवशंकराची तिथे स्थापना आहे, तिथे जाऊया. हे असे प्रवेशद्वार आहे इथले. खूप दूरदूरून इथे येत असतात भेट देण्यासाठी. आणि पशुसंवर्धन विभाग आपला कृषी व्यवसाय महाविद्यालयाचं इथे या ठिकाणी आहे मित्रांनो. आता आपण आलेलो आहे ओलांडेश्वर येथे. या ठिकाणी आपल्याला पैनगंगा नदी, पैनगंगेच्या कुशीत वसलेलं जागृत देवस्थान, महादेव संस्थान, श्री ओलांडेश्वर क्षेत्र. आज आपण येथे त्याचं दर्शन घेऊया. दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे. चला तर पुढे जाऊया. ओलांडेश्वर श्री क्षेत्र, ओलांडेश्वर संस्थान. Thank you.
ಶಂಕರ ಮೈತೇ ಹಿಮಾಲಯ ತುಕೇದಾರ ವಿಷ್ಣೇಶ ಶಿವಾಲಯ ಏತಾನಿ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಾನಿ ಸಾಯಂ ಪಾಠಂ ಪಠನ್ನೇ ಸಪ್ತ ಜನ್ಮಂ ಕೃತಂ ಪಾಪಂ ಸ್ಮರಮೇನಂ ವಿನಾಶಯತಿ. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग बसवण्यात आलेले वलंदेश्वर येथे आणि आपण 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतले आहे. त्यातील 3 ज्योतिर्लिंग जे आहे मित्रांनो, 3 ज्योतिर्लिंगाला मी स्वतः भेट दिलेली आहे. त्यातले त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि कृष्णेश्वर. त्यावेळीच्या वैद्यनाथला गेलो होतो पण त्या ठिकाणी मेन मंदिरात जाऊन दर्शन घेऊ नाही शकलो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन आपल्याला वल्लांडेश्वर येथे होऊ शकते. मित्रांनो, लाकूड तसेच देवस्थान असलेले वल्लांडेश्वर मंदिर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला विवेकानंद आश्रम, विवेकानंद ज्युनियर कॉलेज व इतर शैक्षणिक संस्था तसेच ओलांडेश्वर येथील दृश्य दाखवले आहे व तेथील माहिती सांगितलेली आहे. तरी आपणांना समोर जो दृश्य दिसते हे आहे शिवालय, बाजूला आहे ते बालाजी मंदिर व मधात आहे जे गार्डन. या गार्डनचा व्हिडिओ मी पुढील पार्टमध्ये दाखवणार आहे. तसेच ज्या ठिकाणी मी भेट दिली असता मला या विवेकानंद ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य व विवेकानंद आश्रमाचे निष्काम कर्मयोगी श्री माननीय मालपाणी सर यांची भेट घेता आली, त्यामुळे त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. व माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व माझ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.